नमस्कार आपले स्वागत आहे आपण नेहमी वेगवेगळ्या विषयांबद्दल पाहत आहोत परंतु तुम्हाला विषय आवडत नाहीत का तुम्ही लाईक फार करत नाहीत त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांनाही शेअर त्या नाही माहिती मिळेल माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील चला विषयाला सुरुवात करूया आजच्या युगातील आई वडिलांना फार सतावणारी चिंता म्हणजे मुले व मुली करिअरच्या मागे लागल्यामुळे त्यांचे लग्नाचे वय होऊन गेले तरी ती सेटल झाल्याशिवाय लग्नच करत नाही या उत्तराने आई वडिलांना निशब्द करतात आणि याचमुळे आई वडील नेहमी त्यांची कुंडली घेऊन येतात आणि मग मला विचारतात यांचा योग कधी आहे कित्येक वेळा योग संधी हातातून गेलेली असते प्रत्येकाच्या कुंडलीत देवाने जन्माला घातले की त्याची पूर्ण भविष्यवाणीसुद्धा लिहिलेली असते काहींच्या आयुष्यात लग्नानंतरच भाग्योदय असतो म्हणजेच मुलगी असेल तर तिच्या सासरच्या म्हणजेच नवऱ्याच्या कुंडलीतील योगामुळे तिचे नशीब बदलते तर कधी बायकोच्या जन्मकुंडलीतील ग्रहांमुळे नवऱ्याचे नशीब बदलते परंतु ह्याचा किती जण विचार करतात काही न करणाऱ्या मुलाला मुलगी द्यायला लोक घाबरतात आणि काही वेळा तर पाहावयास मिळते तो न करणारा मुलगा लग्न झाल्यावर अचानक त्याचे आयुष्यच बदलते त्यावेळीही लोकांना प्रश्न पडतो हे घडले कसे काय चमत्कार झाला जर ह्या मुलीच्या पत्रिकेत राजयोग असेल तर हे पाहावयास मिळते काही वेळा आई वडिलांच्या आग्रहामुळे लग्न तर होते परंतु ते जोडपे मूल नको म्हणतात आता आधी सेटल होऊ द्या नवीन लग्नाची मजा घेऊ द्या आणि त्याही वेळी अचानक मुलगा किंवा येण्याने त्याचे आयुष्य आई बदलते ते अचानक श्रीमंतीकडे जातात नोकरीत प्रमोशन व्यवसाय असेल तर त्यामध्ये भरभराट त्यावेळी त्या, त्या मुलाच्या कुंडलीत राजयोग असतो त्यामुळेच जे दे जीवनचक्र देवाने लिहिले आहे त्यात अडथळे न आणता ते स्वीकारा तुम्हाला घर गाडी व्यवसाय करायचा असेल तर ज्याच्या कुंडलीत राजयोग आहे त्याच्या नावावर पहा कसे आयुष्य बदलते तुमच्याही आयुष्यात असे काही घडले असेल तर कमेंटमध्ये लिहा तुम्हालाही कोणाची कुंडली राजयोगाची हे जाणून घ्यायचे असेल तर नक्की भेटा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा फोन नंबर दिलेला आहे त्यावर कॉन्टॅक्ट करा आजचा हा विषय कसा वाटला जरूर कळवा धन्यवाद